आणि एक असं यंत्र आलंय की त्याला नुसता मातीला स्पर्श केला तर लेझर गन सारखी त्याला 15 त्याची घटक द्रव्य त्या मातीचं काहीही अनालिसिस न करता नॉन डिस्ट्रक्टिव्हली इन सिटू म्हणतात. अगदी बरोबर. म्हणजे जसं आपण सिनेमामध्ये पाहतो की त्यांनी त्या लेझर गन मारली हो किंवा सर शुगर किती आहे तुम्हाला शुगर स्पर्शात येस तुमचं रिडिंग तुम्हाला लगेच कळतं एक सेकंड मध्ये. तर तो आमच्या विद्यापीठाचा प्रयत्न आहे की त्यामुळे जमिनीचं जे प्रदूषण होतं वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे सेंद्रिय घटक किती आहेत आणि प्रदूषण करणारे घटक किती आहेत आणि नत्राचं प्रमाण आणि इतर काही जे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहे याचं प्रमाण आपल्याला इन्स्टंटली मिळणार आहे. मंडळी पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी आपण कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये चर्चेसाठी विषय निवडलाय जमिनीचा सातबारा समजावून घेताना. आणि यावेळेस मागच्या वेळेस सुद्धा शेखर गायकवाड सर आले होते. आपल्याला माहित आहे की शेखर गायकवाड सरांची ओळख करून देण्याची अजिबातच गरज नाही. शेखर गायकवाड हे IAS अधिकारी आहे आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे इथे ते कार्यरत होते. आपल्याला माहित आहे ते आपल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. त्यामुळे जमिनीविषयक काही जर आपले प्रश्न असतील सातबाऱ्याविषयी जर काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला पुढच्या कार्यक्रमामध्ये विचारा. आणि आपली काही सूचना असेल आपला काही फीडबॅक असेल आपल्याला काही आम्हाला सुचवायचं असेल कृषी दर्शन कार्यक्रम हा आपल्याला अजून चांगला करायचा शेतकऱ्यांच्या हितासाठी तर जरूर आम्हाला पत्र लिहा. पत्र लिहिण्यासाठी आमचा पत्ता आम्ही आपल्याला स्क्रीनवर आता दाखवतोय त्याची नोंद आपण करून घ्या. निर्माता कृषी दर्शन लाईव्ह फोन इन प्रोग्राम पांडुरंग बुतकर मार्ग दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030 आणि जे दर्शक किंवा शेतकरी ईमेलच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधू शकतात त्यांनी आमचा ईमेल आयडी खाली दिलेला आहे तो पण त्याची पण नोंद करून घ्यावी. कृषी दर्शन DDKMumbai@gmail.com आणि कृषी वार्ता DDKMumbai@gmail.com मंडळी जरूर आमच्याशी संपर्क साधा. सर आपण जे आता सांगितलं मला असं वाटतं की अत्यंत कमी वेळामध्ये आपण एक तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांसाठी दिलं आणि असं म्हणतात की दिशा बदलली की दशा बदलते. आज आपण पारंपरिक शेती सोडून आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करायचा आणि सरांनी सांगितलंय की लेझर टेक्नॉलॉजी म्हणजे माती परीक्षण जर आपण केलं अत्यंत कमी वेळात आपण करू शकता आणि माती परीक्षण केलं तर आपला उत्पादन खर्च कमी होऊ शकतो आणि जमिनीचं आरोग्य चांगलं राहू शकतं. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सरांनी सांगितलंय की खारपण जमिनीच्या विद्यापीठात विदर्भामध्ये त्याविषयी सुद्धा संशोधन सुरू आहे आणि कृषी शिक्षणाविषयी त्यांनी बरंच सांगितलं. सर आपण इथे आलात कार्यक्रमात सहभागी झालात मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.